आज पंढरपुरात सनई चौघड्यांसह टाळ, मृदुंग, गुलालांची उधळण, अक्षता आणि भाविक वराडी मंडळीच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान केला गेला होता. वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह झालाय असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला गेलाय. याच पद्धतीनं आज सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेला मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवलं गेलं होतं. साधारणत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला गेला. तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे घेऊन गेला गेला. तिथेही गुलालाची उधळण झाली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या अलंकारांनी सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली गेली. दोघांनाही मुंडावळ्या बांधल्या गेल्या. यानंतर अंतरपाठ धरला गेला आणि उपस्थितांना फुले आणि अक्षदा वाटण्यात आली. मग काय, मग शुभमंगल सावधान म्हणत मंगल अष्टकांच्या स्वरामध्ये सर्वांनी टाळ्या वाजवून टाळ मृदुंगाच्या जयघोषात हा विवाह सोहळा संपन्न केला. हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर आज संध्याकाळी या दोन्ही मूर्तींची संपूर्ण पंढरपूर नगरांमधून शोभायात्रा काढण्यात आली. असा सुवर्णमय सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण पंढरपूर नगरी इथं जमली होती. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री पांडुरंग व रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न झाला आहे. सलग 5वं वर्ष आहे की हा विवाह सोहळा आमच्या हस्ते संपन्न होतो. आमच्या हस्ते 10 वाजता पूजा सुरू होते. देवाला गुलाल, पंचपक्वानाचं नैवेद्य हे सगळं अर्पण केलं जातं आणि त्यानंतर सभामंडपात उत्सव मूर्ती आहेत त्याची पूजा आमच्या हस्ते होते आणि विवाह सोहळा संपन्न होतो. उत्कृष्ट असा विवाह सोहळा आहे जे बघण्याचं करण्याचं भाग्य आम्हाला मिळत आहे आणि खूप मोठं भाग्य समजते की देवाने ही संधी आम्हाला दिली. त्याच्या चरणाशी आम्ही सेवा देत आहोत. ह्याच्यापेक्षा तरी अजून मोठं पुण्य म्हणा, भाग्य म्हणा असं काही नाहीच आहे. ठीक आहे. दरवर्षीप्रमाणे वसंत पंचमीच्या दिवशी पांडुरंगाचा विवाह सोहळा असतो. सकाळी 11 वाजता आमच्या हस्ते मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा असते. आम्ही तिथं आमच्या हस्ते पुजाऱ्याकडून पूजा केल्यानंतर आम्ही पांडुरंगावर गुलाल टाकतो. तिथून तिथं रुक्मिणीच्या पूजेकडे जातो. पूजे तिथली पाद्यपूजा असते. पूजा झाल्यानंतर तिथं बी गुलाल टाकला जातो. तिथून मग निघालो आम्ही की उत्सवाची मूर्ती ही सभामंडपात आणली जाते. मग तिथून मंगलविधीचा कार्यक्रम सुरू होतो. त्यानंतर मग वराडी मंडळी असते. वराडी मंडळीचं नवरदेवासह वरमाय आणि वरबाप असे दोन असतात. आम्ही पार्टीमागं थांबलेलो असतो आणि आमच्या हस्ते तिथं पूजा असते. पूजा झाल्यानंतर पूर्ण विधी सोहळा मंगल अष्टकाच्या गजरात तो संपन्न होतो. त्यानंतर मग हे आम्ही वराडी मंडळाला विनंती करतो की आपण विवाह सोहळ्याला आलात त्याबद्दल आमच्या मंदिर समितीच्या वतीनं भोजनाची व्यवस्था केलेली असते. त्यांचा आस्वाद घेऊन वराड मंडळीनं जावं अशी आमची विनंती असते. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला.